विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण एखाद्या विषयाचा अभ्यास करतो तर त्यावेळेस त्या विषयामध्ये अनेक धडे समाविष्ट असतात आणि त्या धड्यांचा अभ्यास करत असताना ते धडे केवळ आपण परीक्षेमध्ये चांगले गुण पडावेत या दृष्टिकोनातून आपण त्यांचा अभ्यास करत नाही, तर त्या धड्यांमध्ये जी काही मूल्ये आहेत ती मूल्ये आपण आचरणामध्ये आणायची असतात। तर आज आपण सुहास बारटक्के यांचा खरा नागरिक हा पाठ पाहणार आहोत। तर त्या पाठामध्ये निरंजनने त्याने अभ्यासलेली मूल्ये कशा प्रकारे आचरणामध्ये आणली अशा आशयाचा हा पाठ आपण पाहणार आहोत। बघा, प्रथम आपण लेखकाचा परिचय करून घेऊ। खरा नागरिक सुहास बारटक्के। सुहास बारटक्के हे एक प्रसिद्ध लेखक आणि पत्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत। वडापाव, कोकणातल्या आडवाटा, कोकणातले देवालय, कोकण निसर्ग याद, सात मयुराची इत्यादी पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत। किशोर, लोकनाट्य, भटकंती, वसंत या मासिकांमधून त्यांनी विपुल लेखन केलेले आहे। उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे। तर प्रस्तुत पाठामध्ये कोणती माहिती सांगितली बघा। प्रस्तुत पाठात लेखकाने शालेय विषय अभ्यासताना ते फक्त अभ्यासायचे नसून त्यातील मूल्ये आचरणात आणायची असतात हे निरंजनच्या व्यक्तिरेखेतून स्पष्ट केले आहे। निरंजनने दाखवलेले प्रसंगावधान उल्लेखनीय आहे। तर मी तुम्हाला प्रथम सांगितलं होतं की जे काही आपण एखाद्या विषयामध्ये माहिती पाहतो किंवा धडे अभ्यासताना आपण त्या धड्यामध्ये जी काही माहिती सांगितली असते ती अभ्यासतो ती केवळ आपण परीक्षेमध्ये चांगले गुण मिळावेत या दृष्टिकोनातून ती आपल्याला माहिती अभ्यासली नसते, तर त्या धड्यामधून मिळालेली शिकवण मूल्ये आपल्या आचरणामध्ये ती आणायची असतात। तर निरंजनने या पाठामध्ये कशाप्रकारे त्याला एखाद्या विषयामध्ये मिळालेली माहिती त्याने आचरणामध्ये आणलेली आहे ही माहिती या पाठामध्ये आपण पाहणार आहोत। प्रथम आपण नागरिक म्हणजे काय ते समजून घेऊ। नागरिक आता नागरिक म्हणजे काय तर नागरिक म्हणजे देशाचा अधिकृत रहिवासी। नागरिक म्हणजे काय देशाचा अधिकृत रहिवासी। बघा, निरंजनात भल्या पहाटेस उठून अभ्यासाला बसला होता। आता भल्या पहाटेस भल्या पहाटेस म्हणजे तांबडे फुटण्याच्या वेळेस। निरंजन आज सकाळी लवकर उठला होता आणि भल्या पहाटे तो अभ्यासाला बसला होता। प्रत्येक विद्यार्थ्याची अभ्यास करण्याची वेळ ही वेगळी असते। काही मुलं रात्री जागून अभ्यास करतात, काही मुलं सकाळी उठतात आणि अभ्यासाला बसतात। तर प्रत्येक विद्यार्थ्यानुसार त्याची दैनंदिनी ही वेगळी असू शकते। तर निरंजन आज भल्या पहाटे सकाळी उठला होता आणि अभ्यास करण्यासाठी बसला होता। आज शेवटचा नागरिक शास्त्राचा पेपर तो झाला की परीक्षा संपलीच। आज त्या निरंजनचा नागरिकशास्त्राचा शेवटचा पेपर होता। त्या निरंजनची परीक्षा चालू होती, त्याच्या सगळ्या विषयांची परीक्षा संपली होती आणि केवळ नागरिकशास्त्राचा पेपर त्याचा उरला होता। इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र तिन्ही विषयांचा केवढा अभ्यास करावा लागतो त्यात हे नागरिकशास्त्र जरा अवघडच। आणि या ठिकाणी लेखक सांगताय की इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र या विषयांचा खूप अभ्यास करावा लागतो आणि ते खरंच आहे। हे विषय ज्यावेळेस आपण अभ्यासतो त्यावेळेस प्रत्येक गोष्टीचा बारकाईने आपला अभ्यास करावा लागतो आणि या विषयामधील नागरिकशास्त्र हा विषय जरा खूपच अवघड असतो आणि त्यामुळे निरंजनला सकाळी भल्या पहाटे उठावं लागलं होतं। पहाटेची सकाळची वेळ अभ्यासाला योग्य असते हा भडसावळे गुरुजींनी दिलेला सल्ला अगदी योग्य होता। सकाळी उठून अभ्यास कर, तुझा चांगला अभ्यास होईल हा सल्ला त्यांना भडसावळे गुरुजी यांनी दिला होता। तर बघा, पहाटेची सकाळची वेळ अभ्यासाला योग्य असते हा भडसावळे गुरुजींनी दिलेला सल्ला अगदी योग्य होता। आता सल्ला सल्ला म्हणजे शिकवण, सल्ला म्हणजे शिकवण। तर या ठिकाणी लेखक सांगताय की निरंजनला भडसावळे गुरुजी सांगितलं होतं की तू सकाळी लवकर उठ, सकाळी भल्या पहाटे जर तू अभ्यासाला बसला तर तुझा अभ्यास चांगला होईल आणि हा सल्ला योग्यच असा होता। सकाळच्या टवटवीत आणि प्रसन्न वातावरणात अभ्यास खूप छान होतो।
शरीरही पुरेशा विश्रांतीमुळे ताजतवानं बनलेलं असतं. बघा, तर सकाळी उठल्यानंतर आपला चांगला अभ्यास होतो हा भरसोळे गुरुजींनी त्याला सल्ला दिला होता. आणि हा सल्ला योग्य होता. हा सल्ला योग्य का होता? तर सकाळचं वातावरण हे अगदी प्रसन्न असतं आणि रात्री आपण अगदी पुरेशी विश्रांती घेतली असल्यामुळे सकाळी आपलं शरीर अगदी ताजतवानं असतं. प्रसन्न वातावरणामुळे मनही अभ्यासात चटकन लागू शकतं आणि सकाळचं वातावरण हे अतिशय प्रसन्न असं असतं आणि त्यामुळे आपलं मनसुद्धा त्या अभ्यासामध्ये अगदी चटकन लागू शकतं. म्हणून सकाळची वेळ ही अभ्यासाला अतिशय चांगली असते असे सर्वजण सांगतात. हवेत सुखद गारवा असतो, दुरून एखादी भूपाळी किंवा रेडिओवरचं आवडतं भक्तिगीत ऐकू येत असतं. सुखद सुखद म्हणजे सुखावणारा, भूपाळी म्हणजे भूप रागातील पहाटेचे एक गीत. भूपाळी भूपाळी म्हणजे काय? तर भूप रागातील पहाटेचे एक गीत. तर या ठिकाणी जे काही सांगता येईल, सकाळी अगदी हवेमध्ये सुखद गारवा असतो आणि सकाळच्या वेळेस एखादी आपला भूपाळी किंवा एखाद्या रेडिओचं गाणं आपल्याला शांत आवाजामध्ये ऐकायला त्या ठिकाणी मिळतं. ते नसेल तर पक्ष्यांचं सुमधूर संगीत साथीला असतंच. आता सुमधूर, सुमधूर म्हणजे अतिशय गोड. तर या ठिकाणी लेखक सांगतायत की सकाळचं वातावरण अभ्यास करण्यासाठी अतिशय पूरक असतं, चांगलं असतं आणि जरी आपल्याला बाकीच्या गोष्टी त्या ठिकाणी पाहावयास किंवा ऐकावयास मिळाल्या नाहीत तरीसुद्धा पक्ष्यांचं संगीत, पक्ष्यांचा किलबिलाट त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतो किंवा आपल्या कानावरती तो ऐकू येतो. अशा आल्हाददायक वातावरणात संस्कृतचा एखादा श्लोक चटकन पाठ होतो आणि अशा प्रकारे आनंददायी वातावरण असल्यामुळे संस्कृतचा एखादा कठीण श्लोकसुद्धा आपल्याला सहजरित्या त्या ठिकाणी पाठ होऊ शकतो. म्हणून सकाळी उठून आपण अभ्यासाला बसलं पाहिजे किंवा ते वातावरण आपल्या अभ्यासाला अतिशय पूरक असतं. एरवी न कळलेलं गणित चटकन कळतं त्याची इथे लक्षात राहते हा निर्जनचा अनुभव. त्यामुळे भरसावळे गुरुजींचा हा सल्ला त्याला मोलाचा वाटे. तर सकाळी उठल्यानंतर आपला चांगला अभ्यास होतो किंवा सकाळी उठून अभ्यास कर हा भरसावळे गुरुजींनी निरंजनला एक सल्ला दिला होता आणि हा सल्ला योग्य वाटत होता. कारण का तो म्हणतोय की सकाळी उठल्यानंतर त्या ठिकाणी चांगला अभ्यास होतो. एखादं गणित आपल्याला कळत नसेल तर ते गणितसुद्धा आपल्याला पटकन समजतं किंवा त्या गणिताची जी रीत आहे ती रीत आपल्या लक्षामध्ये चांगली राहते. आणि त्यामुळेच हा भरसावळे गुरुजींनी दिलेला सल्ला की सकाळी उठून अभ्यास कर हा सल्ला अतिशय त्याला योग्य असा वाटला होता. निरंजनची गुरुजींवर अपार श्रद्धा होती. भरसावळे गुरुजींचा सल्ला निरंजनने मांडला होता. कारण का? तर भरसावळे गुरुजी यांच्यावरती या निरंजनची अतिशय अपार अशी श्रद्धा होती, प्रेम होतं. तसं गुरुजींचंही निरंजनवर खूप प्रेम होतं. तो त्यांचा लाडका विद्यार्थी होता कारण तो अतिशय प्रामाणिकपणे काम करायचा आणि अभ्यासही. आणि हा निरंजन त्या गुरुजींचा अतिशय लाडका विद्यार्थी होता. आता शिक्षकांचा एखादा विद्यार्थी लाडका असणे तर त्यासाठी तो विद्यार्थी कोणत्या तरी गुणामध्ये चांगला असला पाहिजे किंवा चांगला असतो म्हणून तो विद्यार्थी शिक्षकांचा एक लाडका विद्यार्थी बनून राहतो. तर हा निरंजनसुद्धा अभ्यासामध्ये अतिशय चांगला होता आणि तो मुळात प्रामाणिक असा विद्यार्थी होता. हे जगात त्याचं असं कोणी नव्हतंच आणि त्याची घरची परिस्थिती खूप वेगळी होती. लेखकांनी सांगितले की या निर्जनचं या जगामध्ये कोणीच नव्हतं. दूरदूरच्या नात्यातल्या एका मावशीच्या घरी चिपळूण शहरालगतच्या एका उपनगरात तो राहायचा. सांगितलंय की अगदी दूरच्या नातेवाईकामधील एका मावशीच्या घरामध्ये चिपळूण, आता चिपळूण आपल्यापासून खूप जवळ आहे आणि त्या चिपळूणमधील एका नगरामध्ये हा निरंजन त्या मावशीच्या घरामध्ये राहायचा. आणि मावशीसुद्धा अगदी दूरच्या नात्यामधील ती मावशी होती. गावापासून दूर डोंगराच्या पायथ्याशी हे मावशीचं घर होतं आणि ती हा निरंजन ज्या मावशीकडे राहायचा त्या मावशीचं घरसुद्धा अतिशय डोंगराळ भागामध्ये होतं. आई वडील लहानपणीच वारले होते. बघा, अतिशय दुर्दैवाची परिस्थिती ह्या निरंजनवरती आली होती. त्या निरंजनचे आई वडील ते लहानपणीच वारले होते. लहानपणीच हा निरंजन पोरका म्हणला होता. काही दिवस मामाने सांभाळ केला आणि मग कामासाठी म्हणून चिपळूणला आणलं. तर ह्या निरंजनच्या आई वडिलांचं निधन झाल्यानंतर
त्या निरंजनचा सांभाळ हे मामाने केला आणि त्यानंतर त्या मामाने कामानिमित्त त्या निरंजनला चिपळूणला आणलं. या मावशीकडे आणून सोडलं आणि तोही मुंबईला निघून गेला तो कायमचाच. तर त्या निरंजनला त्या मामानं त्या मावशीकडे आणले आणि त्यानंतर तो मामा जो मुंबईला निघून गेला तो कायमचाच पुन्हा काही निरंजनला पाहायला तो आलेला नाही. जाताना मोलर सल्ला मात्र देऊन गेला. ज्यावेळेस या निरंजनला त्या मामाने त्या मावशीकडे सोडले त्यावेळेस जाताना एक मोलर सल्ला त्या मामाने त्याला दिला. रडत बसू नको, शेण गोठा वगैरे जी पडतील ती सारी कामं कर. आणि ज्यावेळेस हा मामा त्या निरंजनला त्या मावशीकडे सोडून गेला तर त्यावेळेस एक तुला सल्ला दिला की तुला जी काही कामं पडतील ती कामं तू प्रामाणिकपणे कर. मग ती कोणती कामं असतील अगदी गोठ्यामधील तुला शेण काढावं लागलं तर शेणसुद्धा तू काढ. आता गोठा, गोठा म्हणजे बघा, गोठा म्हणजे गाईगुरांना बांधावायची जागा. गोठा म्हणजे गाईगुरांना बांधावायची जागा. मावशी घे ते खा आणि इथंच राहा, मावशी तुला शाळेतही घालणार आहे. तर ज्यावेळेस त्याचा मामा त्या निरंजनला सोडून मुंबईला निघाला त्यावेळेस त्याने सांगितलं की तुला जी काही पडतील ती कामं कर, ही मावशी तू चांगल्या प्रकारे सांभाळ करणार आहे आणि तुला शाळेतही पाठवणार आहे. मामा गेला तो पुन्हा परतलो नाही, मात्र लहानगा निरंजन मावशीच्या घरी प्रामाणिकपणे काम करायचा. ज्यावेळेस ह्या निरंजनला त्या मामाने त्या मावशीच्या घरी सोडलं तर त्यावेळेस त्या मामाने पुन्हा त्याला जवळ केली नाही. जो मामा निघून गेला तो कायमचाच. आणि त्यानंतर या निरंजनने मात्र त्या मावशीच्या घरी अतिशय प्रामाणिकपणे काम करायचं ठरवलं आणि अतिशय प्रामाणिकपणे तो मावशीच्या घरी राहू लागला. घरातल्या सर्वांशी त्याने जमून घेतलं आणि शाळेत नाव दाखल केलं. आणि त्यानंतर ज्यावेळेस हा निरंजन त्या मावशीकडे राहू लागला तर प्रथम त्याने त्या घरामध्ये जी काही माणसं होती त्या सर्व माणसांची त्यांनी समजून घेतलं, अगदी प्रामाणिकपणे त्या घरामध्ये राहू लागला आणि जी काही कामं पडतील ती कामं तो अगदी प्रामाणिकपणे करू लागला. शाळेत नाव दाखल केलं. मावशीची परिस्थिती येता तथाच असल्याने निरंजन वार लावून जेवायचा. आता येता तथाच आता येता तथाच म्हणजे जेमतेम. येता तथाच म्हणजे काय तर जेमतेम. मावशीची परिस्थिती यथा तथाच असल्याने निरंजन वार लावून जेवायचा. वार लावून जेवणे म्हणजे काय, आठवड्यामध्ये जे 7 दिवस आहेत ते 7 दिवशी वेगवेगळ्या घरात जाऊन त्या ठिकाणी जेवण करणे. अशा प्रकारे हा निरंजन प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या घरामध्ये जाऊन जेवण करायचा म्हणजे काय, वार लावून जेवायचा. पहिल्याच वर्षी त्याला अभ्यासातली प्रगती पाहून भडसावळे गुरुजींनी त्याला थोरामोठ्यांच्या घरी वार लावून दिले. आता ज्यावेळेस हा निरंजन शाळेमध्ये गेला आणि शाळेमध्ये गेल्यानंतर त्या निरंजनची अभ्यासातली प्रगती पाहून भडसावळे गुरुजीसुद्धा त्याच्यावरती खुश झाले आणि त्या भडसावळे गुरुजींनीच त्याला वार लावून जेवण्यासाठी एक जी सोय केली होती. दररोज एकाच्या घरी दुपारी निरंजन पाहुणा म्हणून जेवायला जायचा. बघा, आणि हा निरंजन दुपारच्या वेळेस कोणा एका माणसाच्या घरी त्या ठिकाणी जेवायला जायचा. मग तिथून शाळेत संध्याकाळी मात्र मावशीकडे जे काही मिळेल त्यावर राहायचा. बघा, तर दुपारच्या वेळेस एखाद्या माणसाच्या घरी जाऊन हा निरंजन जेवायचा आणि संध्याकाळच्या वेळेस मग मावशीच्या घरी तो जेवायचा. मग मावशीकडे जे काही तिखट मिळ असेल ते आनंदाने तो त्या ठिकाणी खायचा. सकाळी लवकर उठून घरातली गोठ्यातली सारी कामं आटपून अभ्यासाला बसायचा. आणि ज्यावेळेस हा निरंजन मावशीकडे राहायचा तर त्यावेळेस जी काही कामं पडतील सगळी कामं हा निरंजन करायचा. सकाळी लवकर उठायचा, सकाळी उठून त्या गोठ्यामध्ये जाऊन त्या गाईगुरांची जी काही कामं असतील, शेण काढण्याची वगैरे कामं असतील, सगळी कामं हा निरंजन करायचा आणि त्यानंतर तो आपल्या शाळेमध्ये निघून जायचा. सकाळी लवकर उठून घरातली गोठ्यातली सारी कामं आटपून अभ्यासाला बसायचा आणि सगळी कामं आटपली की हा निरंजन काय करायचा की अभ्यासाला बसायचा. बघा, तर एवढी सगळी कामं करत होता त्या निरंजनने अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं नव्हतं. गुरुजींवर शब्द ठेवायचा आणि परीक्षेत पहिला नंबर पटकावायचा. हा निरंजन अतिशय प्रामाणिक होता. भडसावळे गुरुजी त्याच्यावरती खुश होते. तर का खुश होते? तर घरातील सगळी कामं तो करायचा आणि सगळी कामं करून अभ्यासामध्ये तो क्रमांक पटकावायचा आणि यामुळेच भडसावळे गुरुजी त्या निरंजनावरती अतिशय खुश होते. त्याच्या वया पुस्तकांचा खर्च भडसावळे गुरुजीच करायचे आणि ह्या निरंजनचा जो काही वयांचा किंवा पुस्तकांचा खर्च असेल हा सगळा खर्च ते भडसावळे गुरुजी करायचे.
तर हा कर्ज ते का करायचे तर रंजनमध्ये काहीतरी वेगळ्या गोष्टी त्या गुरुजींनी पाहिल्या होत्या आणि म्हणूनच खुश होऊन हे बळसावे गुरुजी त्या निरंजनला मदत करत होते. गुरुजींनी त्याला सांगितलं की जोपर्यंत तुझा पहिला नंबर आहे तोपर्यंतच मी सारा खर्च करेन आणि वारही लावून देईन. आणि त्या गुरुजींनी त्याला सांगितलं होतं की जोपर्यंत तू परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक काढतोयस तोपर्यंतच मी तुला हे सगळं पुरवीन. तुला जे काही लागेल अभ्यासाला खर्च लागेल तो मी करेन, तुला वार लावून जेवायसुद्धा मी देईन, पण केवळ तुझा जोपर्यंत पहिला क्रमांक येतोय तोपर्यंतच, नाही तर नाही सांगितलं. आणि जर तुझा पहिला क्रमांक आला नाही तर हे सादर मी तुझ्यासाठी अजिबात करणार नाही. गुरुजींचं हे वाक्य लक्षात ठेवून निरंजन झटून अभ्यास करायचा बघा. आणि म्हणूनच त्या गुरुजींनी सांगितलं होतं की जोपर्यंत तुझा प्रथम क्रमांक येतोय तोपर्यंतच मी तुला मदत करेन, अन्यथा आता मी मदत करणार नाही. आणि हे वाक्य त्याच्या कानावर चांगलं पडलं होतं आणि म्हणूनच हा निरंजन अगदी झटून अभ्यास करत होता. आता झटून अभ्यास करणे झटून अभ्यास करणे म्हणजे चिकाटीने खूप अभ्यास करणे. झटून अभ्यास करणे म्हणजे चिकाटीने खूप अभ्यास करणे. आणि आपणसुद्धा अगदी प्रामाणिकपणे अभ्यास करायला अशा प्रकारे ह्या निरंजनप्रमाणे शिकले पाहिजे, जेणेकरून आपण भविष्यामध्ये एक चांगलं ध्येय गाठू शकू. बघा, आज नागरीशास्त्राचा अभ्यास करत असताना आधी सगळे पेपर चांगले गेले असल्याने तो मनोमन खुश होता. हा निरंजन अगदी मनोमन खुश होता, कारण का आजचा शेवटचा पेपर होता कुठला, नागरीशास्त्राचा शेवटचा पेपर होता आणि यापूर्वी झालेले सगळे विषय अतिशय त्याचे चांगले गेले होते आणि म्हणून हाच निरंजन आज मनोमन अगदी खुश होता. नागरिकांची कर्तव्य कोणती, उत्तम नागरिक कोणाला म्हणावे, लोकसभा म्हणजे काय, ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो, साऱ्या प्रश्नांची उत्तरे त्याला धडाधड येत होती. आणि हा निरंजन त्या नागरिकांचा अभ्यास करत होता आणि तो अभ्यास करत असताना त्या विषयामध्ये जे काही प्रश्न होते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याला अगदी धडाधड अशी येत होती. त्या विषयाचा त्याचा चांगल्या प्रकारे अभ्यास झाला होता. अभ्यास करता करता किती वेळ लोटला कुणास ठाऊक, निरंजन ताडकन उठून उभा राहिला. आणि अशा प्रकारे सकाळी उठून हा निरंजन अभ्यासाला बसला होता आणि अभ्यास करता करता कशाप्रकारे वेळ निघून गेला हे त्याला कळलंच नाही. आणि निरंजन त्या ठिकाणी ताडकन उठून उभा राहिला. 9 अजून गेले होते 10:30 परीक्षा. आणि अशा प्रकारे अभ्यास करता करता हा निरंजन अभ्यासामध्ये इतका मग्न झाला होता, खूप वेळ त्या ठिकाणी निघून गेला होता. आणि 10:30 त्याचा पेपर होता, त्याला 10:30 परीक्षेला जायचं होतं. त्याआधी देशमुखांकडे जायचं होतं, केवळ तरी लांब चालायचं होतं, भराभर आवरून तो निघाला. आणि त्या अगोदर त्या निरंजनला देशमुखांकडे जायचं होतं आणि त्यामुळे हा निरंजन पटकन उठला, त्याने पटापट आपली तयारी केली आणि तो त्या ठिकाणी निघून गेला, भराभर आवरून तो त्या ठिकाणी निघाला. अशा प्रकारे हा निरंजन सकाळी उठला आहे, अभ्यासाला बसलेला आहे आणि अभ्यास करता करता त्याला कसा वेळ निघून गेला हे कळलंच नाही. आणि त्याला ज्यावेळेस आठवलं त्यावेळेस कळलं की आपण थोडा उशीर झालेला आहे आणि त्यामुळे त्या निरंजनने पटापट आवडलं आणि तो त्या ठिकाणी निघालेला आहे. आज आपण या पाठामध्ये कोणती माहिती पाहिलेली आहे, तर निरंजन हा एक विद्यार्थी आहे आणि त्याची परीक्षा चालू होती, ते सगळे विषय संपलेले होते, सगळी परीक्षा त्याची जवळजवळ आटोपली होती, केवळ नागरीशास्त्राचा पेपर त्याचा शिल्लक राहिला होता. हा निरंजन सकाळी भल्या पहाटे उठून अभ्यासाला बसला होता आणि भल्या पहाटे उठून अभ्यास केल्यास अभ्यास चांगला होतो हा सल्ला त्याला भडसावळे गुरुजींनी दिला होता. तर त्यानंतर आपण माहिती पाहिली की हा निरंजन एक गरीब परिस्थितीमधील होता, त्या निरंजनचं मागं कोणी नव्हतं, त्याच्या आई वडील लहानपणीच वारले होते आणि त्यामुळे हा निरंजन पहिल्यांदा मामाकडे राहिला होता, मामाने त्याचा सांभाळ केला होता. पण ज्यावेळेस हा मामा त्या निरंजनचा मामा निघून गेला मुंबईला, त्यावेळेस त्या मामाने त्या निरंजनला एका दूरच्या नातेवाईकाकडे म्हणजेच मावशीकडे आणून सोडले. मावशीचं गावसुद्धा अतिशय डोंगराळ भागामध्ये होते आणि त्या ठिकाणी हा निरंजन अतिशय प्रामाणिकपणे अभ्यास करत होता. त्या निरंजनच्या अभ्यासामधील प्रगती पाहून त्या ठिकाणी असलेले भडसावळे गुरुजी अतिशय खुश झाले होते आणि त्यामुळे भडसावळे गुरुजी त्याला खूप मदत करत होते. त्या भडसावळे गुरुजींचं निरंजनावरती अतिशय खूप प्रेम होतं आणि त्या गुरुजींनी त्याला सांगितलं होतं जोपर्यंत तुझा प्रथम क्रमांक येतोय तोपर्यंत तुला मी सारी मदत करेन, ज्यावेळेस तुझा प्रथम क्रमांक येणार नाही त्यावेळेस तुला मी मदत करणार नाही. आणि त्यामुळे हा निरंजनसुद्धा अतिशय प्रामाणिकपणे त्या ठिकाणी अभ्यास करत होता आणि परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळत होता. आणि अशा प्रकारे त्या सकाळी उठून अभ्यास करता करता वेळ कसा निघून गेला हे त्या निरंजनला कळलंच नाही आणि तो त्यावेळेस झटकून उठला, त्याने सगळी कामांची आवरावर केली आणि तो त्या ठिकाणी निघून गेलेला आहे. तिथपर्यंत आपण पाठ पाहिला आहे.
या पुढील पाठ आपण पुढील तासिकेला पाहू. धन्यवाद.